subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. खूप जुनी गोष्ट. विजयनगर मध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असं मी ऐकलंय. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new videos.